बघा लेकरांनो, पुढचा प्रश्न 4 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी व 3 मीटर उंची असलेल्या, काय प्रश्न लक्ष द्या बारीक, 4 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी व 3 मीटर उंची असलेल्या एका पाण्याच्या टाकीत 1.5 मीटर उंचीपर्यंत पाणी आहे, ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यास आणखी किती पाणी लागेल? ओके, पाण्याची टाकी आहे इष्टिकाची, ती आकृतीची टाकीचं वर्णन, टाकी 4 मीटर लांब आहे तर 4 मीटर लांबी द्या, ओके, टाकीची रुंदी 2 मीटर आहे, बारीक लक्ष द्या लेकर, उंची 3 मीटर आहे, ही उंची 3 मीटर आहे. आपण प्रथमतः काय करू, या इष्टिकाची ती आकृतीच्या पाण्याच्या टाकीमध्ये किती पाणी मावते एकंदरीत काढू. ओके, त्याची उंची आहे 3 मीटर, आपल्याला प्रश्न सांगते की पाण्याच्या टाकीत 1.5 मीटर उंचीपर्यंत पाणी आहे, म्हणजे काय पाणी आहे, अर्ध पाणी आहे. आपण प्रथमतः या पाण्याच्या इष्टिकाची ती आकृतीच्या या पाण्याच्या टाकीत एकूण किती पाणी मावते, अर्थात या पाण्याच्या टाकीची पाणी धारण करण्याची क्षमता एकूण किती आहे ते काढू. आणि 1.5 मीटर उंचीपर्यंत पाणी आहे, म्हणजे त्या आलेल्या एकूण उत्तरातून अर्ध पाणी वजा करू, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. काय काय करावं लक्ष द्या, इष्टिका चित्तीचे घनफळ, इष्टिका चित्तीचे घनफळ या सूत्राचा अवलंब, ओके, म्हणजे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, ओके, इष्टिका चित्तीचे घनफळ, बारीक लक्ष द्या, लांबी आहे 4, रुंदी आहे 2 आणि उंची आहे 3. हा गुणाकार करा, 4 × 2 = 8 × 3 = 24. हे काय आलो सर, हे घनमीटर आलेले क्रम. आणि मानक लक्षात घ्या, एक घनमीटर पाणी म्हणजे 1000 लिटर पाणी होते, ओके, एक घनमीटर पाण्यामध्ये 1000 लिटर पाणी असते. आपलं उत्तर आलं 24 घनमीटर, म्हणजे अर्थात या पाण्याच्या टाकीमध्ये एकूण पाणी मावते 24 घनमीटर, म्हणजेच 24000 लिटर. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर, तर 24 घनमीटर म्हणजे किती होणार, 24 × 1000 = 24000 लिटर, बारीक लक्ष द्या. या पाण्याच्या टाकीची धारक क्षमता आहे 24000 लिटरची. आता आपल्याला प्रश्न म्हणते त्या पाण्याच्या टाकीत 1.5 मीटर उंचीपर्यंत पाणी आहे, अर्ध पाणी आहे, म्हणजे या 24000 अर्ध पाणी आहे, म्हणजे इथं 3 मीटर उंची आहे, इथं 1.5 मीटर उंची आहे, अर्थात अर्ध पाणी आहे, याला भागीला 2 करा, प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल, 2 × 2 = 12 = 24, उरलेले 3 शून्य 12 टाकून द्या. कसे काय 12, लक्षात आलं तुमच्या, उंचीचा प्रश्न पहा, इथं 3 मीटर उंची असताना आपण पाण्याची धारक्षमता काढली 24000 आली, इथं प्रश्नामध्ये पाण्याच्या टाकीत 1.5 मीटर उंचीपर्यंत पाणी आहे, म्हणजे या 3 ची अर्ध उंची 1.5 मीटर, म्हणून 24000 भागीला 2 केले, उत्तर आलं 12000 लिटरमध्ये. हे उत्तर आलं. प्रश्न काय विचारला होता, 4 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी व 3 मीटर उंची असलेल्या एका पाण्याच्या टाकीत 1.5 मीटर उंचीपर्यंत पाणी आहे, ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यास आणखी किती पाणी लागेल, बरोबर आहे 12000 लिटर. हे उत्तर आपल्याला मित्रांनो पर्याय क्रमांक D मध्ये दर्शवलेलं आहे, ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे प्रत्येक सत्रातील प्रत्येक प्रश्न जावेत म्हणून जरूर शेअर करा, आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण.